नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी अखेर संप मागे घेतलाय. या क्षणाची महत्वाची अपडेट. मनमाड इंधन प्रकल्पात नाशिक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तेल कंपनी अधिकारी, वाहतूकदारांसोबत बैठक झालेली आहे आणि त्यात जिल्हाधिकारी संप मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तर त्यानंतर टँकर चालकांनी हा संप मागे देखील घेतलाय. त्यामुळे आता राज्यभर इंधन वितरित होण्याच्या मार्ग मोकळा झालेला आहे आणि केंद्राच्या कायद्याविरोधात राज्यभरातील माल वाहतूकदारांनी संपाची हाक दिली आहे. तर इंधनाची वाहतूक करणारे टँकर चालकही संपामध्ये सहभागी झाल्यानं राज्याच्या बहुतांश भागामध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्याचं आपण पाहतोय. आता राज्यातलाही संप मिटणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश वाघ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनलाईन वरून. निलेश, थोडी दिलासादायक ही बातमी आहे. मनमाड मधून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली आहे आणि एका ठिकाणी जरी हा संप मागे घेण्यात आलाय, काय अधिक माहिती मिळते? निलेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? निलेश, हा बोला निलेश. नक्कीच आपण मनमाड मध्ये जर पाहिलं तर कालपासून जो केंद्र सरकारचा अपघात विरोधी कायदा जो त्या विरोधात इंधन चालकांमध्ये तीव्र असा रोष होता आणि कालपासून संप सुरू होता. त्यामुळे राज्यातला जो इंधन पुरवठा जो आहे तो विस्कळीत झाला होता. जवळपास चार बैठका होऊनही त्या बैठका निष्फळ ठरल्या होत्या आणि आज दुपारच्या सुमारास नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि पोलीस अधीक्षक यांची उपस्थित बैठक झाली आणि त्या बैठकीत आजचा संप मिटण्याचं यश आलं आहे. आणि आज जो संप होता तो मनमाडमध्ये जो संप पकडण्यात आला होता तो आता कुठेतरी मिटताना दिसतोय. वाहतूकदारांनी या ठिकाणी आजपासून टँकर भरण्याला सुरुवात केली आणि हा संप मिटल्यामुळे जी इंधन जो निर्माण होता तो आता काहीच मिटताना दिसतोय. नक्कीच, धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय मनमाडमधील संप हा मागे घेण्यात आलेला आहे, मात्र राज्यातलाही संप मिटणार का हा खरा प्रश्न आहे.